जय मल्हारी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या उपसभापती लताबेन केशव पाटील तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटईत, बांधकाम विभागाचे उपअभियंता पी के पाटील, लघुसिंचन विभागाचे शिंदे तसेच शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीच्या मासिक सभेत नंदुरबार जिल्ह्यात थैमान घातलेल्या बर्ड फ्लू आजारासंदर्भात पशुसंवर्धन अधिकारी यांनी पंचायत समितीच्या सभागृहात याबाबत सभासदांना आणि बर्ड फ्लू संदर्भातलं विशेष माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यात सध्या नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बर्ड फ्लू आजाराने ग्रस्त पशूंचे मृत होण्याची संख्या वाढत आहे. जर त्यांच्यात हा आजार पॉझिटिव्हली आढळून आला तर साधारणतः नवापूर तालुक्यातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील 9 ते 10 लाख पक्ष्यांना या ठिकाणी नष्ट करण्याची प्रक्रिया लावण्यात येणार असल्याचं यावेळी पशुधन अधिकाऱ्यांनी सांगितले. सोबतच नंदुरबार तालुक्यातील शनी पंचायत समितीच्या सदस्य सौ पवार यांनी मानव विकास अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थिनींसाठीची बस व्यवस्था ही सुरळीत करावी. विद्यार्थ्यांच्या शाळांचा प्रश्न आता सुरू झाला असून खेडेगावातून येण्याजाण्यासाठी बसेसची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य पवार यांनी केली. यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. सोबतच या सभेस गैरहजर असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीच्या सदस्यांनी. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. जर पॉझिटिव्ह आला तर तिथले सगळे 9.5 लाख पक्षी मारावे लागणार आहेत. पण त्यासाठी पशुसंवर्धन विभाग पूर्ण महाराष्ट्रातून माणसं बोलून ती कार्यवाही करणार आहे. तर आपल्या तालुक्यात सुद्धा जर कोणाला कुठे आमचे लोक त्यावर लक्ष करतात तर असं कुठे प्रकार सांगतात आपल्या आणि माझी सर विनंती आहे की आपण आमच्या बाबतीमध्ये सर्वांच्या भागामध्ये बरेच आपल्या भागामध्ये पॉझिटिव्ह आहेत थोडंसं म्हणण्याचा कारण हे फोटोकॉल होत आहे. आज कलेक्टर साहेबांकडे आमची मीटिंग होती. कलेक्टर साहेबांनी आपल्या छोटे मोठे जरी मला लागले तरी मला मला तात्काळ करता नागपूरला कळवा नाही तरी आपल्याला कळवा कोणाला कळवा म्हणजे मला कळवा म्हणजे जेणेकरून तात्काळ करता येईल एवढी सर मला विनंती आहे. अर्ज केल्यानंतर यंत्रीकरण यंत्रीकरण यंत्रणा प्रारंभ होईल. आता अर्ज घेतले आहे नंतर लाभार्थी निवडल्यानंतर नाही हे तो एक महत्वाचं आता काल कलेक्टर साहेबांकडे म्हटलं होतो मी सर्व सन्माने करते उपसभापतीने सांगतो की आपल्या काम आहे. तुम्ही फक्त लाभार्थीचं नाव सुचवा. लाभार्थ्यांना आधार कार्ड जॉब कार्ड पॅन कार्ड उपचार करायला लागेल आणि त्यानंतर तसं सलग लागवड पण करू शकतो जर कोणी इच्छुक असेल तर. पण बांधावं लागवड हे सामाजिक वनीकरण करेल कृषीकडे जे इच्छुकू असेल लांबा असेल चिंचा असेल म्हणजे हे आपण लावू शकतो कारण त्याला तुम्ही पण ते आणू शकता. फक्त आपण ते ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे तर प्रत्येकाचे लाभार्थ्याचे सातबारा द्यायचं आहे त्याचं जॉब कार्ड द्यायचं आहे ते ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे आणि कमीत कमी 20 जास्तीत जास्त 40 देऊ शकतात. हे काय ते तुम्ही सर्व सर्वांनी सदस्याला सांगा म्हणून या संदर्भात सांगू पाहिजे. ओके फोटो फक्त आमच्या केंद्रकडून मार्फत पाठवा फक्त मला.
मी ते लक्ष देतो तुम्हाला. महोदय उपस्थित अधिकारी कर्मचारी सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार. नंदुरबार पंचायत समितीच्या शिक्षण वर्गा मागील महिन्याची झालेल्या कामाचा आढावा मी घेतो. शाळा संख्येमध्ये आपला बदलासाठी नंदुरबार पावडर लिहिली दिली. नंदुरबार विकास गटातील 15,824 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 300 रुपये असं आपण 47,247,200 रुपयाच्या गणवेश निधीचे वितरण केलेलं आहे. ते गणवेश खरेदी करण्याचे काम हे शाळा व्यवस्थापन समितीचे आहे. कापडाचा दर्जा हा चांगला राहील अशा सर्व सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये जे संदर्भ माझी संबंधित सदस्यांना विनंती आहे की जर समजा असं कुठं अनियमितता वगैरे असेल तर त्या बाबतीत आम्हाला कळवा, म्हणजे त्याची इन्क्वायरी करून वगैरे त्या गोष्टी आपल्याला करता येईल किंवा हा राहिलेला आहे. नळपाणी पुरवठा अंतर्गत आपल्याकडे सर्व शाळांना नळपाणी पुरवठा आहे. परंतु आता रिसेंट एक शासनाचे परिपत्रक आलं होतं, त्याच्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा जे त्यांच्याकडे आपण ते मार्किंग केलेलं आहे. जिथं जर समजा आपल्याला काही अडचण असेल तर ते ग्रामीण पाणी पुरवठ्यामार्फत 50,000 योजना आहे ती कार्यान्वित करण्यासाठी वगैरे वरिष्ठ सर्वांनो ते प्रयत्न सुरू झालेले आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जसे जसे गाईडलाईन्स येतो त्याप्रमाणे आपण ऍड करतो त्याला. आता म्हणजे पहिले आपलं हेल्थ केअर वर्कर आलं होतं, अंगणवाडी डॉक्टर्स वगैरे कर्मचारी घेतले आपण. त्याच्यानंतर आता 5,00,000 होते. त्याच्यानंतर सर्व जे आपण 50 वर्षाचे किंवा बिलो 50 इयर जे आहेत त्याला को मॉर्बिडिटी सुद्धा लागेल. याच्यामध्ये एक म्हणजे सांगत असं आहे की लस घेतल्यानंतर आपल्याला कुठेच साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहे. परंतु योगायोगाने समजा आपल्याला झालाच कोरोना, दोन लस आहेत त्या, आता पहिली खेळ आपण देतो योगायोगाने झाला तर आपल्याला त्याच्याबद्दल काही होणार नाही, म्हणजे होणार नाही. त्याच्यामुळे कृपा करून असं थोडस आपल्याला सारखं नेहमी गरजेचं आहे. तुम्हाला काही झालं असं आणि लसीकरणा मुळे आपण नेहमी सारखे एकदम आजार सुद्धा घालवले. ग्रामपंचायत विभागाचा आढावा बारापैकी जवळजवळ 10 कामं पूर्ण झालेली आहेत आणि एक काम करत येते चौपाडी येथे संत गुलाब महाराज मंदिर परिसरात 7 दिवस शौचालयाची बांधकाम करतात.